तर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आता सुरू होते मातोश्रीवर. ही पत्रकार परिषद होते, निवडणूक आयोगावर काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. निवडणूक आयोगाने जय भवानी या प्रचार गीतातल्या शब्दावरून आक्षेप घेतला होता, नोटीसही पाठवली होती. आता थोड्याच वेळात या सगळ्यावर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे आता आपलं लक्ष असणार आहे. लोकसभेची निवडणूक टप्प्याटप्प्याने पुढे सरकते. उद्या महाराष्ट्रातला दुसरा टप्पा होतोय. पूर्वी लहानपणी असं आपण सगळ्यांनीच ऐकलं असाल की भूताची भीती वाटल्यानंतर, रामाचा जप केल्यानंतर भूत पळायचे असं म्हणायचे. खरं खोटं मला कल्पना नाही. भाजपाची अवस्था विचित्र झाली. भाजपला पराभव समोर दिसायला लागल्यानंतर ते आता रामराम रामराम म्हणायला लागलेले आहे. हा नेहमीचाच त्यांचा उद्योग आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ठीक होतं, पण 10 वर्ष देशाची सत्ता, मला आजही आठवते की 2014 साली जेव्हा आम्ही युतीमध्ये होतो आणि युतीतला एक सहकारी पक्ष म्हणून तत्कालीन राष्ट्रपती महोदय प्रणव मुखर्जी यांच्याकडे आम्ही गेलो होतो, तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आहे. स्वतः राष्ट्रपती सुद्धा नाही म्हटलं तरी आश्चर्यचकित होते. देशाला सुद्धा एक आनंद आणि आश्चर्य वाटलं होतं, कारण बऱ्याच वर्षांनंतर एका पक्षाची सत्ता आली होती. आम्ही एनडीए म्हणून एकत्र जरूर होतो, पण तेव्हाही भारतीय जनता पक्ष हा बहुमताचा आकडा त्यांनी स्पर्श केला होता. त्यानंतर त्यांनी नोटबंदी केली, मग 19 साली पुन्हा सत्तेवर आले, 300 त्यांनी स्पर्श केला, 370 कलम काढलं, आम्ही तेव्हाही सोबत होतो. आता मात्र त्यांच्या मनातली 5वी एक इच्छा ही देशासमोर आलेली आहे. त्यांना आता 5वी बहुमत पाहिजे की जेणेकरून ते देशाची घटनाच बदलून टाकतील, देशामधली लोकशाही मारून टाकतील, आणि ही त्यांची स्वप्न हे आता उघड झालेली आहे. असो, मी त्या विषयामध्ये तूर्त तरी आता जाणार नाही, कारण प्रचारच्या सभांमध्ये मी त्यावर बोलत असतो. काँग्रेसनी त्यांचा जाहीरनामा सादर केलेला आहे, इंडिया आघाडीचा जाहीरनामा झालेला आहे, आमच्या महाराष्ट्रातील सहकारी पक्ष राष्ट्रवादीनी केलेला आहे. मला तो पवार साहेबांचे केलं की त्यांनी केलं, कारण आता असली कोण आहे नक्की कोण आहे पुढच्या आमचे जरा असं झालेलं आहे. तर पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने पण जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. मी सुरुवातीच आपल्याला म्हटलं होतं की जर आवश्यक वाटला तर आणि तेवढ्या पुरतच आम्ही शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध करू. याचं कारण असं की इंडिया आघाडी एक आघाडी म्हणून जे सरकार येणार आहे त्या सरकारमध्ये साहजिकच आहे शिवसेना हा घटक पक्ष असेलच, आणि इंडिया आघाडीचा जो काही जाहीरनामा आहे तो पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही वचनबद्ध असूच. मात्र आज महाराष्ट्रासाठी ज्या काही गोष्टी आम्हाला प्राधान्याने वाटतात की या व्हायला पाहिजेत केंद्रात सरकार आल्यानंतर, त्या आम्ही शिवसेनेच्या वतीने वचननाम्याच्या माध्यमातून प्रकाशित करतो आहोत आणि त्या आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या समोर ठेवत आहोत. दिवाकरजी रावते शिवसेना ज्येष्ठ नेते, त्यांना मी सांगतोय. नाही बसा बसा बसा. हा हे दोन दोन कॉपी सगळ्यांना द्या, एक पाया तर द्या वाचायला. एक पाया एकच द्या, बाकी कागद जरा फारच सुटसुट केलेला आहे. तर हा ठीक आहे, खाता एक ठेवा ना आता. हा वचननामा अरे थांबा रे, आता आम्हाला बोलू द्या जरा. या वचननाम्याच्या सुरुवातीला शिवसेना, मी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे असं वेगळं म्हणण्याचं कारण नाही, कारण दुसरी ती हे संशी अशी काहीतरी शिवसेना आहे, बरोबर ना? एक आहे ती हे संशी,
अशी शिवसेना, त्या एसएनसी शिवसेनेबद्दल मी बोलत नाही, मिंदे सेनेबद्दल बोलत नाही. एसएनसी सेना जर शिल्लक असेल तर त्यांचा जाहीरनामा ते देतील. पण मी शिवसेनेच्या वतीने एक जनतेला विनंती केली की आपले आशीर्वाद असू द्या. आणि आशीर्वाद कशासाठी असू द्या त्याच्याबद्दल आम्ही एक थोडक्यामध्ये त्याचं विवेचन केलेलं आहे. आणि नंतर मात्र जे वचननाम्यातले ठळक मुद्दे आहेत ते मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. सर्वांनाच आता हे कळलेलं आहे की गेल्या खास करून 2-2.5 वर्षात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम हे पोकळ इंजिन सरकार करते आणि त्याला साहजिकच केंद्राचा आशीर्वाद आहे. महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवले जात आहेत, महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे पळवले जात आहेत. हिरे व्यापार, हिरे बाजार तो पळवला, क्रिकेटची मॅच पळवली, फिल्मफेअर अवॉर्डचं फंक्शन